वळूयात पुढच्या बातमीकडे। महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आता राज्यातल्या प्रत्येकाला दिला जाणार आहे। राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून या योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांव्यतिरिक्त ही अन्य आजारांवर उपचार करण्याचे आदेश रुग्णालयांना देण्यात आलेत। सध्या राज्यातील 2,23,00,000 कुटुंबांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 आजारांवर मोफत उपचार दिले जातात, तर पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत 1,209 आजारांवर मोफत उपचार केले जातात। मात्र राज्यात येत्या काही दिवसात कोरोना उद्रेकाची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने या दोन्ही योजना प्रत्येकासाठी खुल्या केल्या। त्यासाठी इच्छुकांना रहिवासी दाखला सादर करणं आवश्यक असणार आहे। गेल्या 24 तासात देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे। देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1,31,868 पोहोचलाय, तर आतापर्यंत 3,867 लोकांचा मृत्यू झालाय। सध्या भारतात 70,000 रुग्ण उपचार घेत आहेत, तर 54,385 रुग्ण पूर्णपणे बरे झालेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। तर तिकडे राज्यात एकट्या मुंबईत गेल्या 24 तासात 40 कोरोना रुग्णांचा बळी गेलाय। आतापर्यंत 949 मुंबईकरांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। मुंबईत एकाच दिवसात 1,566 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या 28,634 पोहोचली। कोरोनाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतीला उभारी देण्यासाठी राज्य सरकार लवकरच बळीराजाला पॅकेज देण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली, त्यातून शेतीसाठी आर्थिक पॅकेज दिले जाण्याची शक्यता बळावली आहे। कोरोनामुळे शेतीमाल विक्रीवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शरद पवार यांनी सर्व क्षेत्र बाजूला सारून आधी शेतकऱ्यांच्या उर्वरित कर्जाच्या रक्कम अदा कराव्यात आणि त्यांच्यासाठी नियोजन करावं अशी सूचना केल्याची माहिती समोर आली आहे। यासह शेतमजूर असतील, छोटे उद्योजक असतील आणि केंद्राच्या पॅकेजमधून सुटलेले राज्यातील जे इतर घटक आहेत त्यांना सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। मुंबईबद्दलची ही महत्त्वाची बातमी आहे। गेल्या 24 तासात 40 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय, तर आतापर्यंत 949 मुंबईकरांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे। या 40 रुग्णांमध्ये 22 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, तर मृतांपैकी 25 रुग्ण हे पुरुष होते, तर 15 रुग्ण या महिला होत्या। मुंबईत एकाच दिवसात 1,566 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या आता 28,634 पोहोचली आहे। आतापर्यंत 396 रुग्ण बरे होऊन परतलेले आहेत।